हेलो मित्रों, नमस्ते। YCMच्या लेटेस्ट अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे होम असाइनमेंटच्या अंतिम तारखेचा। मित्रांनो, होम असाइनमेंटची अंतिम तारीख जेव्हा आपल्याला ती सबमिट करायची आहे, त्याबद्दल YCMU कडून अजून तसं काही आलेलं नाही। परंतु इथे एक समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे YCMU सेंटर्स आहेत ते तुम्हाला 15 दिवस किंवा 1 महिन्याची मुदत देऊ शकताय। त्याचं कारण असं आहे की आता मार्च एप्रिलमध्ये परत एक्झाम्स सुरू होतील आणि त्यावेळी शिक्षकांना त्या एक्झाम्सचे कामं राहतील, त्यामुळे मग त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही। म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त फेब्रुवारी एंडपर्यंत होम असाइनमेंट सबमिट करण्याची मुदत भेटू शकते। त्यानंतर शिक्षक त्या असाइनमेंट तपासतील। त्याचं कारण असं आहे की YCMU काही स्वतंत्र असे शिक्षक नाही आहे। YCMU हे डिस्टन्स लर्निंग सिस्टीम आहे, म्हणजे ज्याच्यात तुम्ही घरी बसून अभ्यास करायचा असतो। त्याच्यामुळे काय होतं की YCMU स्वतंत्र शिक्षक नाही आहेत जसे विद्यापीठ पुणे विद्यापीठाकडे किंवा इतर विद्यापीठाकडे आहेत। त्याच्यामुळे ज्या ज्या कॉलेजेसला YCMU सेंटर आहे त्या त्या कॉलेजला ह्या विद्यापीठांचे शिक्षकच तुम्हाला शिकवत असतात। जो काही आपल्या आठवड्यातून एक वर्ग होतो त्यावेळी हे शिक्षक लोकच तुमचं सगळं काही करत असतात। हे शिक्षक तुमचे पेपर तपासणार असतात, हे शिक्षक तुमचं सगळं म्हणजे मार्क्स देणं वगैरे करणार असतात। त्याच्यामुळे काय आहे की ह्या शिक्षकांना पुन्हा विद्यापीठाच्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे कामं करावी लागतील, म्हणजे त्यावेळी मग शिक्षकांना तुमचं पेपर वगैरे तपासायला वेळ मिळणार नाही। त्याच्यानंतर पुणे विद्यापीठाचे रिझल्टचे कामं राहतील आणि म्हणून जे काही कॉलेजेस किंवा स्टडी सेंटर्स आहे ते तुम्हाला फेब्रुवारी एंडपर्यंत मुदत देऊ शकताय। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की एक 15 दिवसामध्ये म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला होम असाइनमेंट कशा पूर्ण करता येतील याच्या मागं तुम्ही लागायचं आहे, आणि जेणेकरून मग तुम्हाला ते फेब्रुवारी एंडपर्यंत त्या पूर्ण होतील। कारण 15 दिवस करायचं म्हटलं आपलं काही ना काहीतरी राहूनच जातं आणि 1 महिन्याचा कालावधी लागतो। म्हणजे तुम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत दिलं तर 15 मार्चपर्यंत तुमचं ते तपासून देतील आणि त्यानंतर मग मात्र हे होतील। आणि ज्या आणि युनिव्हर्सिटीचं असं असतं की पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संपल्या की लगेच YCMU विद्यापीठाचं चालू होतात, म्हणजे इथं सगळ्या विद्यापीठांच्या संपल्यावरती। त्यामुळे कसं आहे की ह्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संपतील तोपर्यंत YCMU चालू झालेल्या राहतील आणि त्याच्यामुळे मग शिक्षकांना तुमचे असाइनमेंट तपासायला वगैरे वेळ मिळणार नाही। आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्ही ह्या ज्या असाइनमेंट आहे ह्या फेब्रुवारी एंडपर्यंत लवकरात लवकर त्या पूर्ण करून तुमच्या स्टडी सेंटरला सादर कराव्यात, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती। थँक्यू।